प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय जिल्हाधिकारी महापालिका तसंच शहरातील विविध शासकीय कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तसंच विविध कार्यक्रमांचं आयोजनही यावेळी करण्यात आलं होतं. प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलीस दलांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, उपजिल्हाधिकारी अंजली भयवाल, पुरवठा अधिकारी भारत कदम, उपजिल्हाधिकारी संगीता सानप आदींची उपस्थिती होती. विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी उपायुक्त विजयकुमार फळ, उपायुक्त महेंद्र हरपाळकर, पारस बोथरा, प्रल्हाद कचरे, संजय काटकर, वर्षा ठाकूर, विजय हजारे आदींसह कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण अधिष्ठाता चंद्रकांत म्हस्के यांच्या हस्ते झालं. यावेळी वैद्यकीय अधीक्षक सुधीर चौधरी, उप अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुखरे, डॉक्टर मंगला बोरकर, डॉक्टर रवींद्र खरार, डॉक्टर श्रीनिवास गडप्पा आदींची उपस्थिती होती. महापालिकेच्या प्रांगणात सकाळी 7:30 वाजता महापौर भगवान घडामोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी उपमहापौर स्मिता घोगरे, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, विरोधी पक्षनेता अयुब जहागीरदार, महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची प्रमुख उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर मनपा शाळेच्या लेझिम पथकासह शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण केलं. शहर स्वच्छतेच्या अनुषंगानं शहरवासियांचा हातभार लागण्याची गरज व्यक्त करत महापौर भगवान घडामोडे यांनी शहरवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी बोलताना दिल्या. समाजातील प्रत्येक घटक सुखी समाधानी झाला पाहिजे. प्रत्येकाला घटनेनुसार वागता आलं पाहिजे. हे कायद्यात जरी तरतूद असली तरी आज आपण प्रत्येकाला आत्मचिंतन केलं पाहिजे. मी या घटनेशी बांधील जाऊन वागतो का, त्याचं कुठेतरी स्मरण आपण करतो का, हा सुद्धा विचार या दिनानिमित्त होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपण महापालिका म्हणून समाजाची सेवा करतो. आपला सेवाभाव लोक कोणी काही म्हणून, पण तू स्वतः आपल्या आत्मिक समाधान लाभलं पाहिजे की मी माझ्या जॉबशी प्रामाणिक. प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिल्हा परिषदेत अध्यक्ष श्रीराम महाजन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी अतिरिक्त मुख्य अधिकारी सुरेश बेदमुधा, उपमुख्य अधिकारी मंजुषा कापसे, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, शिक्षण अधिकारी AR मुगल, कृषी अधिकारी आनंद गंजेवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर भीमाशंकर जमादार आणि इतर अधिकारी तसंच कर्मचारी उपस्थित होते. पंचायत समितीमध्ये मनोज शेजूळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी गटविकास अधिकारी VR हरकळ, शिक्षण अधिकारी किशन साळुंके, इतर पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.